महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळाचा 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार, विद्यार्थी अडचणीत. ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर भाजपचे पदाधिकारी, देशात ईव्हीएम घोटाळा, संजय राऊतांचा आरोप. महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा, पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने 76% मतं. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 226 पैकी 120 एकरांवर मुंबई महापालिकेचं थीम पार्क, जमीन बळकवण्याचा सरकारचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप. भवियाच्या कालच्या बैठकीत मतभेद, लोकसभेच्या 7 जागांवर अजूनही एकमत नाही, 2 फेब्रुवारीला पुढची बैठक. सांगलीतील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, न्यूमोनियावर उपचार करताना घेतला अखेरचा श्वास. तमिळनाडूतील पुलानी मुरुगन मंदिरात गैरहिंदूंना प्रवेशबंदी, हिंदू धर्माचं पालन न करणाऱ्यांना प्रवेश नको, मद्रास हायकोर्टाचे निर्देश. अमरावतीत मराठा सर्वेक्षणाचं कारण देत नायब तहसीलदाराच्या घरावर दरोडा, चाकूच्या धाकानं 5 लाख लुटून चोर पसार. नवी मुंबईच्या नेरुळमधील 2 अनधिकृत इमारती पालिकेकडून रिकाम्या, 107 बेघर कुटुंबांचा आक्रोश. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट गडद, जायकवाडी धरणातनं उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय. ठाणे, कळवा, मुंब्रा, माजिवडा, मानपाडा 2 फेब्रुवारीला 24 तास पाणी पुरवठा बंद, जलवाहिनी दुरुस्तीसाठी निर्णय. नाशिकमध्ये आयकर विभागाचं छापासत्र, 150 अधिकाऱ्यांकडनं शहरातील बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदारांवर धाडी. राहता तालुक्यात चिमुकल्याचा बळी. अलिबाग रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, बेकायदा ईटीव्ही गाड्यांमुळे अपघात वाढले. मोबाईल निर्मितीवरील आयात शुल्कात घट, बजेट सादर करण्यापूर्वीच सरकारनं आयात शुल्क 15% दहा टक्क्यांपर्यंत घटवलं. नाशाच्या दुर्बिणीनं टिपले 60 दशलक्ष प्रकाश वर्ष दूर आकाशगंगेचे फोटो, विश्व उत्क्रांतीचा अभ्यास करायला महत्वाचे धागेदोरे हाती. जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचं उद्या उद्घाटन, 1 ते 21 फेब्रुवारीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा भारत रंग महोत्सव. एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदावर जय शहा यांची मुदत वाढवली, वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमतानं कालावधी वाढवण्यास मंजुरी.